काय सांगाल मार्केट मध्ये आत्ताच्या काकाला बोलो काय सांगाल आज निकाल आलेला आहे आपल्या पॅनलला. अच्छा, माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, माझ्या मतदार बांधवांच्या आशीर्वादाने माझ्या 18 पैकी 16 जागा आल्या. परंतु एक चिठ्ठी आमची टायवर झाली, ते पण आमचेच आहेत जे ज्यांची चिठ्ठी निघाली नाही ते आदरणीय गोकुळ शेठ. परंतु ते आम्ही 2.5 वर्ष ठरवलं आहे, त्यात काही वाद नाही. परंतु सगळ्यात दुर्दैवी घटना अशी आहे की आमचा गड आला परंतु सिंह गेला. आमचे आदरणीय ह्या याचे पॅनलचे सर्वे सर्व आदरणीय ज्यांनी प्रचंड मदत प्रचंड मेहनत घेतली प्रचंड कष्ट केले असे आमचे आदरणीय विलास भाऊ यांना अपयश आलं, त्याच्यामुळे आमचा गड आला आणि सिंह गेला. तसेच आमचे विजू भाऊसुद्धा 4 मतांनी पडले. परंतु माझ्या सर्व मी मतदार बांधवांना चे आभार मानतो, आदरणीय सर्व ह्या पॅनलचे नेते, रमू काका असेल, आदरणीय आमचे काका असेल, अध्यक्ष नांदगाव नगरपालिकेचे, सर्वच सगळ्यांचे मी ह्या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून मतदारांचे आभार मानतो. ही निवडणूक सुहास गांधी वर्सेस 6 माजी आमदार अशी झालेली आहे, काय सांगा? मी ह्या 5 आमदारांना आव्हान देतो की आम्ही सर्व विकासाच्या मागे धावणारे आहोत आणि मतदारही विकासाच्या मागे धावणारे आहेत. ही जी निवडणूक जे आमचे विलासभाऊ हरले हे आमच्या आमच्यातच काही आपण त्याला काय म्हणतो की क्रॉस वोटिंग म्हणता येईल त्याला किंवा आगीतले निखारे म्हणता येईल काय म्हणता येईल त्याला अशी प्रकार झालेला आहे. परंतु मी कधीही 5 आमदारांना घाबरत नाही. 5 आमदारांनी पुनश्च एकदा एकत्र यावा आणि माझ्याबरोबर निवडणूक लढवावं. मी निवडणूक लढवायला सुद्धा तयार आहे, कारण आम्ही विकासाची निवडणूक करतो. आम्ही सामाजिक दुःख असेल, कौटुंबिक दुःख असेल, गावातल्या अंतर्गत रस्ते असेल, पूल असेल, त्यांच्या काही अडीअडचणी असेल, ह्या अडचणीला धावून जाणार आहेत. जे मत जे समोरचे 5 आमदार आहेत माझी, ते फक्त आणि फक्त निवडणुकीपुरते मतदान मागणार आहेत. आम्ही जे आहोत सर्व हे आम्ही सुखदुःखात धावणारे आणि विकासाचे आहोत. अण्णा, पहिल्यांदाच तुम्ही भाऊक झाल्याचं दिसत आहे, काय नक्की भावना दाटून येत आहेत तुमच्या? काय काय मनात काय घालमेल? नाही, घालमेल नाही, परंतु मला असं वाटतं की म्हणजे माझे वडील वारले त्यावेळेस सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं आलं. विलासभाऊ पडल्यावर आलो, इतकं दुःख झालेलं आहे, आणि विजू भाऊ पडल्यावर आलो. आम्ही सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी काम करत आलो. जे जे आजही मार्केट कमिटी ही विलासभाऊच्याच नेतृत्वाखाली चालणार आहे, उद्याही नेतृत्व विलासभाऊच्याच नेतृत्वाखाली चालणार आहे. आणि जे जे विलासभाऊनी आणि बबी काकांनी आम्ही सगळ्यांनी जे शब्द दिलेत, शेतकरी निवास भवन असेल, तुमची शिवभोजन थाळी असेल, तुमचे ऑनलाईन पद्धतीने तुमची विक्री असेल, हे सर्वची सर्व आम्ही दिलेले. आम्ही काय काय करणार आहोत म्हटल्यापेक्षा आम्ही आजपर्यंत कामच करत आलो, शेतकऱ्यांसाठीच काम करत आलो, ह्या तालुक्याचा विकासच करत आलो. त्याच्यामुळे 100% ज्यांनी आम्हाला मतदान दिलं आहे त्यांना कधी भविष्यात पश्चाताप होणार नाही, अशीच आम्ही ती मार्केट कमिटी करू असे या ठिकाणी आश्वासित करतो. मी मनमाडची पण निवडणूक जिंकणार आहे, मी आपल्याला शाश्वत करतो सगळ्यांना, कारण ह्या 5 आमदारांच्या विरोधात मी मनमाडची पण निवडणूक जिंकणार आहे. फक्त आमच्यातलेच कोणी आगीतले निखारे नाही निघाले तर ती सुद्धा निवडणूक मी जिंकणार आहे. ठीक आहे, 1-2 सीट इकडे तिकडे होऊ शकतात माझी, परंतु मी ती पण निवडणूक, हे जे सर्व आहेत, बबी काका असेल, विलासभाऊ असेल, आम्ही सर्व, बापू असेल, आमचे गोकुळ शेठ घाटावरचे असेल, सर्वच, मी एकाचं नाव सगळेच, मला मला कोणाचं नाव नसेल घेतलं तर मी दिलगिरी व्यक्त करतो, आम्ही ती पण निवडणूक जिंकणार आहे. परंतु आज तरी खरं जो गड आला परंतु सिंह गेला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अण्णा, महाविकास आघाडीच्या पाट्यात नाशिक जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात 2 बाजार समिती आल्या तुमचे आणि करंगावचे, तिसरी येईल उद्या तुमच्या शिंदे गटाची, उद्या ती पण येईल आमची, म्हणजे तुमची माझी होईल. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी आमदार आहे, मी माझ्या मतदारसंघापुरता मर्यादित आहेत, मला महाराष्ट्रात काय चाललं माहीत नाही. परंतु मी आपल्याला आश्वासित करतो की
माझ्या दोन्ही मार्केट कमिट्या येतील, भविष्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद येतील, पंचायत समित्या येतील, जे निवडून आलेत मार्केट कमिटीला ते अनावधानाने आलेत, आमच्यातल्याच काही गद्दारांमुळे ते आलेले आहेत असं म्हटलं तर मला या ठिकाणी काही वावगं ठरणार. पालकमंत्र्यांचा मतदारसंघ तो तुमचा अर्धा मतदारसंघ आहे तालुक्यातलं, तर तिथं पालकमंत्र्यांचा जवळपास काही मोठ्या धक्का पोहोचलेल्या आहेत. दुर्दैवाने माझ्या दोन मार्केट कमिट्या असल्यामुळे माझ्याकडे तिकडे कमी लक्ष दिलं गेलं, परंतु जर मार्केट कमिट्यांमध्ये जर अंतर असतं तर ती सुद्धा मार्केट कमिटी मी निवडून नक्की आणली असती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.